गोष्टीची सुरुवात होत आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. सर्वांचं स्वागत. स्पर्धेला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू मैदानात फेकला जातोय 11:24 मिनिटांना. व्हेरी गुड स्ट्रोक. स्ट्रोकला कन्वर्ट केला जातोय. अतिशय चांगला फटका होता. आपण पाहू शकाल कव्हर रिझम मध्ये चेंडू. स्पर्धेची सुरुवात चौकारांना. थँक यू डी से. मैदानामध्ये आपण जाऊया. लगेच पहिला चेंडू फेकल्यानंतर एक चांगला चौकारा पाहायला मिळालाय. पुढला चेंडू इन साइड आउट खेळण्याचा प्रयत्न. फर्स्ट स्लिप असणार क्षेत्ररक्षक तैनात आहे. चुकी करतोय. चुकीचा फटका. विश्वासला यावेळेस परतावा लागेल. पहिला हद्रा यावेळेस खानावी इलेव्हन संघाला. स्पर्धेला सुरुवात होत असताना आपण पाहतो अतिशय चांगली दमदार सुरुवात झाली होती. मात्र लगेच दुसऱ्या चेंडूवर या ठिकाणी विकेट संपादन करण्यात यश मिळालं आहे. खूप मोठा ताकदवर संघ आहे. शिवनसई संघ म्हटलं त्यांची गोलंदाजी त्यांची ताकद आहे. मात्र खानाव संघ म्हटलं तर त्यांची फलंदाजी त्यांची ताकद आहे. दोन्ही संघ तितके आक्रमक आहेत आणि या दोन्ही आक्रमक संघांमध्ये आपण ही लढत इथून पाहायला मिळतोय. व्हेरी गुड स्ट्रॉक लॉंग ऑन मध्ये छोटे सी महाराष्ट्र बोलकडे. फर्स्ट सिक्स ऑफ द टुर्नामेंट. पहिला षटकार या स्पर्धेचा. थँक्यू. थांबायचंय डीजे थांबायचं आहे. आपण लक्ष द्या मैदानामध्ये. हा चेंडू लेगबीपूरचे अफील जरूर केली होती. सलग आपण पाहू शकाल अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्या काही दोन चेंडूमध्ये झाले. दोन चेंडू खराब देखील होत्या. सुरुवात चांगली झाली खाना संघासाठी. जरूर एक विकेट त्यांनी गमावलाय. मात्र इथून पाहू शकाल पहिल्या चार चेंडूमध्ये धावसंख्या फलकार 10 धावा आल्यात. आणि मैदानात पाहताय 10 धावा एका विकेटच्या मोबदल्याने गमावल्या जात आहेत. मात्र इथून कशा रीतीने फलंदाजी केली जातील ते देखील खूप पाहणं महत्वाचं असेल. गोलंदाजी मार्कवर समीर पालकर. पाचव्या क्रमांकाचा चेंडू यावेळेस फेकेल. फर्स्ट थोडंसं वेल घेतोय. याच्याकडे आपण देखील लक्ष केंद्रित करा. पंचाच्या भूमिकेमध्ये महेंद्र शेळके असतील आणि त्यांच्या समेत आपण विजय शेळके. मैदानात पाणी आपला 12 खेळाडूच घेऊन जाईल हे देखील लक्षात घ्या. दरम्यान हा चेंडू आपण पाहू शकाल शरीरापासून दूर गोलंदाजी केली जाते. चांगला चेंडू होता. जशी ओळखली चेंडूची लाईन आणि दिशा ओळखली यावेळेस गोलंदाजानं. आणि ती आपण पाहू शकाल फलंदाज कोणत्या अँगलने फलंदाजी केली जाते आणि कशा रीतीनं गोलंदाजी होणं अपेक्षित आहे तशा स्वरूपानं हा चेंडू फेकला होता. अतिशय चांगला चेंडू. शेवटचा चेंडू स्लोअरवनचा वापर. इनसाइड एज लागते आणि आणखी एक फलंदाज गमावला जातोय खानाव इलेव्हन संघाला. पहिल्या षटकामध्ये दोन मोठे हादरे मिळत असताना.
थैंक यू वेरी मच डीजे मैदान कडे आपण जाऊया सामन्याला सुरुवात होते इथून पाहताय पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली आहे इथून गोलंदाज तयार असेल हर्षल पालकर जो गोलंदाजी करतोय व्हेरी गुड स्ट्रोक अतिशय चांगला फटका उर्बी चेंडूचा पूर्णतः योग्य वापर फलंदाजाच्या माध्यमातून केला जातो नितीन जाधवचा पहिला षटकार थँक यू मैदानात पाहताय कधी दहशत पाहायला मिळाली गोलंदाजाची कधी दहशत पाहायला मिळाली फलंदाजाची दोन्ही संघ मी अगोदर म्हटले ती ताकदवर संघ आहेत दोन्ही संघ एका चांगल्या शैलीनं फलंदाजी आणि गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील मात्र मैदानामध्ये पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या दहा धाबा दुसऱ्या षटकाला सुरुवात विकेटनं जरूर झाली होती मात्र ती दहशत दुसऱ्या चेंडूवर कायम ठेवता आलं नाही गोलंदाजाला सोळा धाबा धावसंख्या फलकार आले टोटल तीन फलंदाज गमावले गेलेत सलामीवर आलेली जोडी मैदानामध्ये निस्त नाबूद झाली आहे मात्र मिडल ओढल्या येणारी फलंदाजांची जोडी मैदानामध्ये सामन्याचा यावेळेस बॅलन्स करत असताना तर एकूण धावा धावसंख्या फलकार सोळा तीन गडी देखील गमावले गेलेत गोलंदाजाचे मार्क हर्षल पालकर या हरीश पालकर या गोलंदाजाला पाल मिळत आहे तिसरा चेंडू राऊंड विकेट गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून केले असताना व्हेरी गुड बॉल लाईन ओळखता आली नाही आहे ब्लाइंड स्ट्रोक आपण म्हणू शकाल चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचला नव्हता फलंदाज या क्षणाला आणि या एक निर्धाव चेंडू खूप महत्वाचा यावेळेस फेकला ते गोलंदाजाच्या माध्यमातून हरेश पालकर सफलता मिळाली या चेंडूवर निर्धाव चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा ओळपीच होता योग्य बापर टॅलेंट स्ट्रोक पुन्हा एकदा चेंडू सी मार शिपलेकडे या षटकामधील दुसरा षटकार नक्कीच अतिशय सुंदर स्वांग होता नाल चित्रपटातील हे गाणं आणि खूप धुमाकार घातले या गाण्यानं आणि या चित्रपटानं तर पाहू शकाल हरेश पालकर इथून थोडंसं मागडा ठरतो आहे दोन षटकार या षटकामध्ये आल्यात ताबडतोब फलंदाजी पाल मिळणार नितीन जाधव तीन चेंडू बारा धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून मैदानामध्ये दिलं जात आहे पुणे दहा चेंडू लेडीजचा चेंडू लागला होता स्वतः इशोकच्या चेंडूवर धावून गेलाय जोपर्यंत चेंडूला फील केली जाईल तोपर्यंत एक धाव या क्षणाला पाहायला मिळत जरूर अटॅक करण्याचा प्रयत्न या चेंडूवर देखील होता मात्र गोलंदाजाची चपलाई या क्षणाला मैदानामध्ये पाहायला मिळाली आहे इथून स्ट्रायकिंगला नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल जो आपण चेतन जाधव पाचव्या क्रमांकासाठी मैदानात उतरला गेलाय मित्र म्हणे या संगतीला ट्रम्प कार्ड आहे हा फलंदाज चेतन जाधव ज्या ज्या मैदानावर लागतो जे मैदानावर मोठी खेळी करत असतो ते मैदान गाजून सोडतो डावकरचा आक्रमक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल मात्र इथून शिवसेना संघाची कोणती रणनीती असेल त्यांचे गोलंदाज कोणत्या मैदानात कामगिरी करेल हे देखील पाहणं खूप महत्वाचं आहे धावसंख्या फलकार आले तेवीस धावा दोन षटकार सामना या षटकामध्ये जरूर पाहायला मिळत आहे पहिला सामना आपण एन्जॉय करतो की या स्पर्धेमधील पहिला दिवस आहे आणि पहिला दोन्ही संघामध्ये दिग्गज संघामध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळेल चेतनचा हा चेंडू फक्त स्लॅश केलाय फक्त दिशा दिली आहे हा चेंडू सीमा पार सहा धावांसाठी थँक्यू अतिशय महागडी गोलंदाजी या षटकामध्ये हरीश पालकरचा पुरेचा समाचार घेतलाय मी आपण शुभम आल्या जेव्हा आपण एसटीकडे पदार्पण केलं होतं तेव्हा ही एसटी अशी बनवली गेली की फलंदाजांसाठी अनुकूल असणारी एसटी आहे फलंदाजांसाठी अनुकूल असणारे मैदान आहे मोठे मोठे फटके एक चांगला मोठा स्कोर या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल पहिले दोन षटक संपल्यात एकोणतीस धावा धावसंख्या फलकावर आल्या पहिल्या षटकामध्ये आल्या दहा धावा दोन विकेट्स दुसऱ्या षटकामध्ये आल्या एकोणीस धावा एक विकेट्स ज्या गोलंदाजीचा धुवाकाल घातला होता राजीव गांधी मैदानावर ज्या शिवसेना संघानं
वाकलन संघ विरुद्ध तो शिवनसई संघ या स्पर्धेमध्ये पहिल्या दोन षटकामध्ये थोडीशी मागडी गोलंदाजी करत असताना पहिल्या पॉवर प्लेचा खेळ मैदान संपुष्टात आला. समोर उजव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल ज्याला दोन षटकार दाखवलेत. तर नितीन जाधव दोन षटकारच्या मदतीने खेळतोय. टोटल आपण पाहतोय 29 आकड्यावर सांघिक धावसंख्या पाहायला मिळेल. एक धाव एक्स्ट्रा स्वरूपात आतापर्यंत आले नाही आहे या गोलंदाजच्या माध्यमातून. इथून पाहू शकाल अपील केले गेले होते आणि याच कारणासाठी आपण पाहू शकाल समालोचकाला थांबणं चेंडू रिलीज करताना खूप महत्त्वाचं असतं आणि अपील खूप उत्साह होता. पंच देखील खूप तटस्थ आहेत. महेंद्र शेके ऑलराऊंडर परफॉर्मन्स पाली संघाकडून ज्यांच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळतं ज्यांचा संघ देखील आज या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. गोलंदाज तयार असेल. पुढला चेंडू उलटा स्वतः वापर करता आला नाही. सरस ट्रेडरचा फटका एंटर द गॅप नो एनी चान्स. सी मारेशिपलेकडे चेंडू चार धाबे साडे. अतिशय सुंदर गीत प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी. चांगले प्रेक्षक आपण पाहू शकाल या स्पर्धेमध्ये. एक चांगली स्पर्धा आपण मानाची स्पर्धा या मैदानावर एन्जॉय करताय. समीरचा पुढला चेंडू. हा चेंडू इन स्विंग व्हेरी गुड बॉलिंग. डायरेक्ट हिट देखील केलं जात आहे आणि रनआउटची विकेट या ठिकाणी गमावली जाते. चेतनला काही गरज होती का हा देखील प्रश्नचिन्ह त्याच्या पवीमध्ये पडलाय. मैदानामध्ये आपण पाहू शकाल प्रमुख चार फलंदाज गमावले गेलेत. फलंदाजी करणाऱ्या खानाव 11 संघानं संघाची धावसंख्या फलकावर संघ पोहोचलाय 33 धावा अद्यापर्यंत पाहायला मिळत आहे. जरूर त्यांनी चार फलंदाज गमावले गेलेत ही रनरची सफलता. मात्र इथून एखादा ब्रेक थ्रो देणं खूप महत्वाचं होतं. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये सेट होते. दोन्ही फलंदाजच्या बॅटमधून एक एक षटकार देखील आपण पाहायला मिळाला होता. मात्र तो ब्रेक थ्रो या ठिकाणी दिलाय. आपण पाहतोय गोलंदाजी मार्क गोलंदाज तयार. समीर पालकर उठून नेक्स्ट ठेवलेले ब्लाइंड स्ट्रोक. चेंडूची लाईन पाहिली नाही. ये व्हेरी गुड बॉलिंग. शुभम पहा गोलंदाजाची कलाई पहा त्याची बोटांची जादू पहा. राऊंड विकेट गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाते आणि आपल्या बोटांची जादू या ठिकाणी दाखवतो चेंडूच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या फलकावर आल्या त्या 33 पुन्हा एकदा स्लोअर वन फुलटा सुद्धा आपण फुलटाच म्हणू शकाल लोअर फुलटा सुद्धा मात्र वापर करता नाही. व्हेरी गुड बॉलिंग. जितकी स्तुती करावी तितकी कमी असते. एक चौकार जरूर आलाय मनोवर आपण पाहतोय या सामन्यात. या षटकामध्ये 5 चेंडू फेकेत फक्त 4 धावा खर्च केले. काय सुंदर परफॉर्मन्स आहे गोलंदाजीचा. आणि या गोलंदाजानं धुमाकूल घातला होता राजीव गांधी मैदानावर वाकलेल संघाविरुद्ध आणि पुन्हा एकदा 30 गोलंदाजी या ठिकाणी करत असताना पहा इथून एक चुकी केली यष्टिरक्षकानं. फर्स्ट प्लस क्षेत्ररक्षक एक चुकी केली. 1+2 या दोन धावा जोडल्या जातील. 1+2 अर्थात 3 धावा जोडल्या जातात सांगी कोट्यामध्ये. संघाचं समीकरण पोहोचलाय 36 या धावसंख्या फलकावर. शेवटचा चेंडू आहे. थोडीशी चुकी केली होती फर्स्ट लिपला क्षेत्ररक्षकांना मात्र त्याचा कोणीतरी भुगतान यावेळेस गोलंदाजाला भोगायला लागत आहे. फुलटा चेंडू संयमी केली दाखवली जाते आहे. आक्रमण पाहायला मिळत नाही या शेवटच्या टप्प्यामध्ये पहिले इनिंगच्या आपण येत आहेत. मात्र इथे संयम दाखवले. दोन धावा आलेत या चेंडूवर देखील. पहिल्या 3 पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. पहिले 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि धावसंख्या फलकावर आल्या त्या 38 धावा. एक संधी पुणे डीजे मास्टर आपण देऊया. त्या दरम्यान आपण बॅट्समॅनकडे पाहू शकाल.
खणाव गावातील एक नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक आपण सचिन मुंडे एस व्ही चषकाचे आयोजक आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचा संघ आज या ठिकाणी खेळणार आहे. दोन खणाव संघ आज या मैदानात खेळत आहेत. त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. पहिल्या सामन्यासाठी दोघांना शुभेच्छा देऊया. तर चांगलं सुमधुर संगीत ऐकण्यासाठी आपण नक्की जातो आहे डीजे मास्टरांकडे. पहिला चेंडू आपण लोअर फुलटास पाहिला होता. डीप मिड विकेट क्षेत्रामधील स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जात आहे. आउटफील्ड थोडीशी साथ मिळत नाही गॅप, मात्र क्षेत्रक्ष देखील इतका सेट नव्हता हा चेंडू पकडण्यासाठी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली आहे. अतिशय चांगला एक टणक मैदान आहे. फलंदाज आपण पाहू शकाल नितीन जाधव चौथ्या क्रमांकासाठी आलेला फलंदाज आहे. दोन षटकार या फलंदाजाने आपल्या फलंदाजाच्या माध्यमातून दाखवले आहेत. संघाच्या धावसंख्या फल करायला ते 41. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. संयमी केली फलंदाजाच्या माध्यमातून केली जाते आहे. अमित पालकर पाहतोय पहिल्या चेंडूवर तीन धावा जरूर खर्च केले जात आहेत. मात्र चांगली फलंदाज नितीन जाधव ही जबाबदारी आपल्या खेळाच्या पूर्वार्थामध्ये आपल्या खांद्यावर स्वीकारले. आता मात्र मैदानामध्ये अमित पालकर पहिल्या चेंडू तीन धावा खर्च करतोय. 300 स्ट्राईक रेटनं इथून पाहतोय. शॉर्टपिट लाईन मध्ये चेंडू उंची जास्त लांबी कमी. डीप मिड विकेटला चेंडू लग्या तरी केरस जातोय आणि फलंदाज बाद होतोय. इथून नितीन जाधव थँक्यू. जाऊया मैदानामध्ये. फलंदाज बाद झालाय. या ठिकाणी धीरज कर्णूक दोन धावांचं योगदान ज्यानं आपल्या संघासाठी दिलंय. गोलंदाज तयार. अमितला मिळालेली सफलता व्हेरी गुड बॉल आहे. रन राऊंड विकेटने गोलंदाजी केली जात आहे. इथून आपण पाहू शकाल पंचांचा बोट आकाशामध्ये. आणखी एक फलंदाज आपण पाहू शकाल गॉट बिहाइंडचा फलंदाज बाद होत आहे. फलंदाज बाद होतोय. या ठिकाणी नितीनला परतावा लागलाय. चांगली फलंदाजी
दोन षटकार एक चौकार त्याच्या माध्यमातून 20 धावांचं योगदान दिले आपल्या संघासाठी. टाळ्या झाल्याच पाहिजेत. आणि या चांगल्या संघाचा डाव या ठिकाणी या खेळाडूनं सापडला. मैदानात त्याची फलंदाजी चांगली पाहायला मिळाली. इथून अमित या षटकामध्ये काय करेल? नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय महेश पाडेल. गोलंदाज तयार असेल. राऊंड विकेट गोलंदाजी केली जाते. स्विंग त्यामध्ये थोडस आहे आणि चांगला टप्पा आहे. पहा नियंत्रित टप्प्यावर गोलंदाजी केल्यानंतर देखील सफलता आपल्याला मिळत असते. फक्त आपल्या गोलंदाजीची वेग हा महत्वाचा नसतो. आपल्या गोलंदाजीमध्ये टप्पा हा नियंत्रित खूप महत्वाचा असतो. आणि त्या नियंत्रित टप्प्यावर अमित पालकर या षटकामध्ये गोलंदाजी केली आहे. चार चेंडू फेकेत, तीन धावा खर्च केले, दोन सफलता देखील या ठिकाणी मिळत असताना व्हेरी गुड बॉलिंग, सुंदर गोलंदाजी. मात्र पंच या क्षणात आमच्याकडे वर्ल्ड आहेत. पहिला अवांतर चेंडू जोडला जाईल या दुसरा अवांतर चेंडू या इनिंग मधला. सांगी कोट्यामध्ये धावा आल्या त्या 42. अमित पालकर गोलंदाजी करतोय. अखेरचा चेंडू असेल, अखेरचा काही चेंडू असेल षटकात येईल. आणि पुन्हा आता क्लीन बॉल्ट लाईन ओलखता आले नाही चेंडूचे आणि क्लीन बॉल्ट झाले फलंदाज. ठीक आहे. थँक्यू. अर्धी सेना मैदान तो बाहेर आले. तब्बल 6 फलंदाज गमावले गेलेत, माफ करा 7 फलंदाज गमावले गेले फलंदाजी करणाऱ्या खाना संघानं. ब्लाइंड स्ट्रोक केला म्हणू शकाल. अतिशय चांगली गोलंदाजी अमित या षटकामध्ये. व्हेरी गुड बॉलिंग, अतिशय सुंदर नमुना या ठिकाणी आपल्या गोलंदाजाचा प्रदर्शित केला. अमित पालकर संघनायकाच्या भूमिकेमध्ये असताना या षटकामध्ये फक्त केल्या 4 धावा खर्च आणि ज्यामध्ये सफलता देखील 2 मिळवल्यात. 3 सफलता या गोलंदाजाने मिळवल्यात. अतिशय चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या 4 षटकांचा खेळ मैदानावर संपलेत आणि धावसंख्या फलकावर आल्या त्या 42 धावा. एकूण फलंदाज 7 बाद असताना इशारा करा खेळाडूंना, सुरुवात करा, वेल कमी खर्च करा, कारण की एकच संघ आम्हाला क्वालिफाय करायचा आहे. मैदानात आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्क गोलंदाज तयार असेल. सागर पालकर हा मैदानामध्ये आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. अखेरचा षटक या ठिकाणी घेऊन आलाय. जाऊया मैदानामध्ये आपण, सामना सुरुवात करा. सागर पालकर जो गोलंदाजी मार्कवर आलाय, सामना सुरुवात करा पंच प्लीज. वेल जास्त खर्च होत आहे, लगेच पुढचा सामना आम्हाला या ठिकाणी खेळायचा आहे. सामन्याला सुरुवात होत आहे. हा चेंडू, पहिला चेंडू फेकला जात आहे. शेवटचा षटक आपण मार्कर कसं पाहू शकाल. डीप मिडवर घेतला चेंडू, घरंगळत चालला. थोडीशी जोखीम जरूर उचलली होती, मात्र तो देखील फेकी देखील तितकी चांगली आहे. बॅकअप देखील तितका सुंदर पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवर 2 आल्यात. मी अगोदर म्हटलं होतं की हा मैदान फलंदाजासाठी अनुकूल आहे, मात्र संयम मी केली अखेरच्या क्षणापर्यंत एखाद्या केलेलं सेट फलंदाजी करता आला नाही आहे. ज्या मित्रमंडळीने फलंदाजी करणाऱ्या शिवनचाही संघाचा विकेट घेण्याचा सिलसिला मैदानामध्ये योग्यरीतीने चालू ठेवला होता, त्या कारणास्तर इथून मोठी धावसंख्या जमावत आलेली नाही आतापर्यंत खानाव इलेव्हन संघाला. सांघिक धावा आपण पाहताय 44 स्थिरावलेली धावसंख्या. हा चेंडू टप्पा पडला, अतिरिक्त बाउन्स त्या सामन्यामध्ये पाहायला मिळतो. 1 बाउन्स इशारा दिला जाते गोलंदाजाला.
यानंतर जर बाउन्स चेंडू फेकल्यानंतर आपण पाहत आहे याचा परिणाम कोणता असतो आंतरराष्ट्रीय नियमावलीचा वापर या सामन्यामध्ये केला जातो आहे. बिमर चेंडू होता यावेळेस फ्री असेल नो बॉल पंचाज इशारा आलाय फ्री हिटची संधी या ठिकाणी फलंदाजा लागून आलाय का या फ्री हिटचा फायदा इथून उचलेल का सर्वांचा अभाव थोडासा जाणवत आहे पहिल्या दोन चेंडूचा वापर केला असताना दोन चेंडू जरूर फेकले या गोलत असताना पहिल्या चेंडूवर दोन धावा दुसरा चेंडू निर्धाव फेकला होता तिसरा चेंडू यावेळेस नऊ चेंडू फेकला फ्री हिटचा संधी फ्रीडची संधी होती या कारणास्तर आपण पाहू शकाल रनरची सफलता मिळते फलंदाजाला इथून पाहू शकाल थोडंसं जाणड आणि अनेक वेळेला पाळ मिळत असं आणि फ्रीडच्या स्वरूपाने फक्त एकच स्वरूपाने आपलं विकेट आपल्या सांगी कुठेमध्ये येत असते ती फ्रीडच्या स्वरूपानं आणि फ्रीडचा इथून विकेट देखील मिळते गोलंदाजाला. थँक यू थांबाडीजे आपण मैदानामध्ये जायचं चला सामना सुरू करा आपण आपण पाहतो गोलंदाज तयार सागर पालकर हा चेंडू व्हेरी गुड लाईन ऑफस्टिकच्या जवळून चेंडू निघून गेलाय गती परिवर्तन प्रत्येक चेंडूमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळालाय काही चेंडूचा जर विचार केला आपण वेगाने फेकलेत काही चेंडू स्लोरवांचा वापर इतर पाहताय शेवटचे षटके सागर पालकर गोलंदाजी करतोय अतिशय चांगली गोलंदाजी मोठ्या फडक्यापासून वंचित ठेवलं जात आहे गरजे मोठ्या फडक्यांचे ब्लाइंड स्ट्रोक केले जात आहेत विजय भगत शुभम विजय भगतला या अगोदर वन डाऊन किंवा माफ करा योगेश पाटील या अगोदर योगेशचा नंबर तिसऱ्या तर चौथ्या क्रमांकासाठी होता फॉर्मसाठी झगडतोय मैदानामध्ये थोडासा सरावाचा अभाव जाणवतोय काही चेंडूचा विचार केला हा चांगला फटका होता बऱ्याच अवधीनंतर बऱ्याच कालावधीनंतर हा मोठा षटकार प्रथम फलंदाजी करत असताना 51 धावा जमलेत पाच षटकामध्ये षटक संपलाय पहिल्या चेंडूवर दोन धावा दुसरा डॉट तिसरा नो बॉल चौथ्या चेंडूवर आपण फ्री हिट प्लस रनआउटच्या स्वरूपात एक फलंदाज बाचला होता चौथ्या चेंडूवर डॉट पाचवा चेंडू फोर आणि पाचवा चेंडू डॉट आणि सहाव्या चेंडूवर षटकार आलाय पाच षटकाचा खेळ या ठिकाणी खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी संपलाय धावाने 51-52 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलंय खेळाच्या उत्तरार्धामध्ये सिमन सिंग संघाविरुद्ध आणि हे टार्गेट सेकंड इनिंग मध्ये कशा रीतीने चेस केलं जाईल ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर आमचा हिंदीचा बुलंद आवाज मनोहर पाटील वाजे यांच्याकडे मी नक्कीच घेऊन जाणार आहे तत्पूर्वी आपण यापुढचा सामना पाली जयनमान पाली आणि त्यांचा प्रतिस्पर्धी अचानक उमरोली या दोन्ही संघादरम्यान यापुढचा सामना असणार आहे चला दोन्ही संघाचे संघनायक पाली संघाचे संघनायक आणि या उमरोली संघाचे संघनायक आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी लगेच व्यासपीठावर यायचं आहे तर 51 धाबा आलेत 52 धाबाचं टार्गेट आहे एक संधी पुन्हा एकदा डीजेला देऊया आणि पंचांना मी विनंती करेन की सामना लगेच सुरुवात कशी होईल याकडे आपलं लक्ष केंद्रित करा थँक यू सो मच शुक्रिया पर वैभव यहाँ पर आए हुए तमाम दर्शकों का सभी खिलाड़ियों का सभी मेहमानों का सभी कप्तानों का
और यहाँ पर मौजूद सभी मेरे दिल के सच्चे दोस्तों का मैं तहे दिल से स्वागत करता हूँ। जय हनुमान क्रिकेट टीम पाली, इनके माध्यम से ये टूर्नामेंट है। इस टूर्नामेंट का आज का पहला दिन, इस टूर्नामेंट की आज शुरुआत हुई थी। बहुत सारे हमारे आदरणीय मेहमान, आदरणीय डॉक्टर प्रीतम दादा मात्रे, इनके शुभ हाथों से इस टूर्नामेंट की हमने शुरुआत की थी और इस हद तक पहला मुकाबला जाकर पहुंच चुका है कि स्कोर कार्ड के ऊपर 51 रन और जीतने के लिए 52 रनों की आवश्यकता। बहुत सारे बड़े बड़े मेहमान, एक सुनहरा मौका होगा हर एक टीम के लिए, क्योंकि यहाँ पर यदि बात करेंगे पहले नंबर पर आने वाली टीम को तकरीबन 60,000 रुपए का फर्स्ट प्राइज है, सेकंड प्राइज 30,000 रुपीज, तीसरा प्राइज होगा 15,000 रुपए और आखिर का चौथे नंबर का प्राइज भी 15,000 रुपए। 32 टीमें एक दूसरे के सामने लड़ेगी इस टूर्नामेंट में और क्या कमाल की शुरुआत हो चुकी है। पहले दिन हमने और पहले सत्र में देखा था जहां पर 51 रन बनाए, जैसे वैभव ने जिक्र किया था कि यह पांटा विकेट है, मिट्टी गोबर और पानी के साथ बने हुए विकेट है, लेकिन पहले दो ओवर में आए थे 29 रन, लेकिन उसके बाद गेंदबाजों का बोलबाला हमने यहां पर देखा था और 51 रनों के ऊपर सिमेट दिया है और 52 रनों की आवश्यकता। इसी बीच एक जरूरी ऐलान होगा, अचानक उमरोली क्रिकेट टीम का कप्तान और जय हनुमान पाली क्रिकेट टीम का कप्तान टॉस के लिए आपको संपर्क करना है दोस्तों। जहां पर शिवन से ही क्रिकेट टीम की यदि हम बात करेंगे तो यकीनन कुछ सप्ताह पहले राजीव गांधी मैदान के ऊपर बड़े लॉट्स में उतरी थी, जहां पर जीत बोईर की वाकलन क्रिकेट टीम के सामने आखिर के गेंद तक लड़ी थी और उस मुकाबले का फैसला 60वीं गेंद पर आया था, जब एक गेंद के ऊपर 3 रन की आवश्यकता थी, तब मुकाबला शिवन से ही क्रिकेट टीम को गेंदबाजी करते वक्त गंवाना पड़ा था। लेकिन ये वो दिन अलग था, ये दिन अलग है, ये प्रतियोगिता अलग है, वहां पर हालात अलग थे और यहां पर पूरी तरीके से परिस्थितियां विपरीत है। कि इस मर्तबा जहां पर रोका है खानव क्रिकेट टीम ने 51 के ऊपर, क्या 52 रनों का टारगेट का पीछा करने के लिए उतरे, जब शिवन से क्रिकेट टीम क्या इन खिलाड़ियों को रोक पाएगी। इसलिए पहले पावर प्ले में रन आना बेहद जरूरी है, क्योंकि यदि हम स्कोरिंग कंपैरिजन देखेंगे पहले दो ओवर में बने थे 29 रन और उसके बाद पलटवार किया था, जो एक्शन दिखाया था उसका रिएक्शन था गेंदबाजों का और 51 रन स्कोर कार्ड के ऊपर खानव क्रिकेट टीम 52 रनों की आवश्यकता। यदि मुकाबला टाई रहा तो मुकाबले का नतीजा बॉल आउट में जाएगा, इस पर भी आपको गौर करना है दोस्तों। ये आखिरी कॉल होगा, अचानक उमरोली बनाम जर्मन पाली, दोनों क्रिकेट टीम के कप्तान यहां पर होने चाहिए। तो यहां पर हमारे ग्रुप ग्राम पंचायत के सदस्य राज घरस साहब आपसे भी गुजारिश करेंगे, आइए आप मंच के ऊपर, हम आपका तहे दिल से स्वागत करते हैं। आपकी जगह वहां पर दर्शकों में नहीं, हमारे दिलों में, हमारे मंच के ऊपर है, तो आपको तुरंत ही यहां पर मंच के ऊपर आने। मैदान के अंदर हम लौटेंगे दोस्तों क्रिकेट की सदाबहार बेहद खूबसूरत दुनिया में, हम सभी दर्शकों का, सभी मेहमानों का एक बार फिर से स्वागत करेंगे और लौट चलेंगे मैदान के अंदर। बैक टू क्रिकेट, पहली गेंद फेंकने के लिए तैयार होंगे गेंदबाज विजय भगत और स्ट्राइक रेंज के ऊपर अमित पालकर को हम देख सकते हैं, उनका साथ निभाएंगे समीर पालकर। 52 की दूरी, क्या मुकाबला रंग लाएगा, क्या मुकाबले में पलटवार करेगी यहां पर खानव क्रिकेट टीम। विकास करनुक साहब आपसे भी गुजारिश करते हैं, आइए आप मंच के ऊपर, हम आपका तहे दिल से स्वागत कर दें। मैदान के अंदर हम लौट चलेंगे दोस्तों, सभी दर्शकों का शुक्रिया। 30 गेंदे, 52 की दूरी, स्ट्राइक रेंज के ऊपर अमित पालकर, उनका साथ निभाएंगे एज ओपनिंग पेयर। मैदान के अंदर गए, उनका साथ निभाएंगे समीर पालकर। अंपायर का इशारा आता हुआ, अंपायर का ग्रीन सिग्नल, अंपायर का सिग्नल आता हुआ, लेट्स प्ले। पहली गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ी सी धीमी रफ्तार से गई। इस विकेट की यदि बात करेंगे थोड़ी सी चौड़ी विकेट भी बनाई है और पूरी तरह से पाटा विकेट, टप्पा गिरने के बाद गेंदे कभी उछल रही है, कभी नीचे रह रही है। गेंद बल्लेबाजों को अभ्यास करना होगा, नजरें पहले जमानी होगी, सेट होना आपको मैदान के अंदर जरूरी है और उसी के तहत रन बन सकते हैं। पहली गेंद के ऊपर पैर नहीं चले, बल्ला अड़ाया, बल्ला घुमाया, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, कोई नाता नहीं, डॉट, गेंद की समाप्ति, गेंदबाज तैयार। विजय की यह गेंद, ये देख सकते हैं अमित पालकर, फुटवर्क का इस्तेमाल नहीं हो रहा यहाँ पर। यदि आप बल्लेबाज है ग्रामीण टेनिस क्रिकेट में तो बल्ले से ज्यादा आपके पैर चलने जरूरी है, आपकी जगह पर आपकी बॉडी का संतुलन होना बेहद जरूरी है और बैलेंस बनाते हुए बल्ले का सही तरीके से इस्तेमाल करते हुए। बल्ले का पेस जल्दी बंद हो चुका था, बल्ले का मुंह बंद हो चुका था, नतीजा हमारे सामने आया, दूसरी गेंद लगातार डॉट है। डॉट गेंदों से यहां से बढ़ेगा प्रेशर, हमारे यकीनन हमारे खास दोस्त राज करत यहां भी मौजूद है, उनका भी तहे दिल से शुक्रिया।
तीसरी गेंद भी डॉट है, खड़े खड़े स्ट्रोक आप कन्वर्ट नहीं कर सकते, यहाँ पर आपको सोचना होगा हर एक गेंद के ऊपर, यहाँ पर बड़ा स्ट्रोक नहीं आएगा, या तो सिंगल पर आपको ध्यान देना होगा, नहीं तो यहाँ पर विकेट फेंक सकते हैं, क्योंकि गलतियां यहाँ पर बढ़ेगी जब भी गेंदबाज डॉट गेंदे बार बार फेंकते, प्रेशर बढ़ता है गेंदबाज के ऊपर और गलत स्ट्रोक खेलने के चक्कर में अपने विकेट फेंक देते हैं। तीन गेंदे लगातार डॉट अमित पालकर के ऊपर, पूरी तरीके से प्रेशर चाहता हुआ विजय भगत, जबरदस्त गेंदबाजी, एक ही लाइन पर गेंदे रखी है और पूरी तरीके से चकमा दिया है। अमित पालकर को सम्मान देना चाहते थे इस गेंद के ऊपर, सिर्फ सिंगल ये कोशिश आपको करनी होगी, यदि आपके बल्ले से रन नहीं आ रहे तो आप दूसरे छोर पर चले जाओ, वहां से क्रिकेट देखो, वहां से गेंदों का आप अभ्यास करते किस तरीके से गेंद टेक ऑफ हो रही है, वहां पर आपको सोच आपके काम आएगी, दिमागी क्रिकेट भी यहां पर आपका काम आएगा। पहले ओवर की चार गेंदे गुजर चुकी है और टीम का टोटल स्कोर की यदि बात करेंगे तो सिर्फ एक रन बिना किसी विकेट को है शिवन सही क्रिकेट टीम, 52 रनों का टारगेट है, 52 रनों की चुनौती है और शुरुआत तो धीमी वे शिवन से क्रिकेट टीम की, लेकिन ये संभली हुई शुरुआत भी हो सकती है, बाद में प्रयास करा जा सकते हैं। यहां पर विकेट बचाना भी बेहद अहम है, पहले सत्र में हमने देखा था 8 विकेट खोए थे खानव क्रिकेट टीम ने और 51 रन बनाए थे। 52 का टारगेट, पहला पावर प्ले, दो खिलाड़ी 38 दायरे के बाहर, एक वाइडिश लॉन्ग ऑफ और एक डीप लॉन्ग ऑन के क्षेत्र में खिलाड़ी तैनात है, एक शॉर्ट थर्डमैन, शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट स्क्वेयर लेग, एक मिड ऑन मिड ऑफ और एक कवर भी लेकर रखा है। अब देख सकते हैं मिड ऑफ काफी वाइड है, गेंदबाज तैयार इस ओवर की 5वीं गेंद, जबरदस्त गेंदबाजी, इससे खिलाड़ियों का आत्मविश्वास और बढ़ेगा, कॉन्फिडेंस लेवल आपका बढ़ता चला जाएगा जब भी गेंदबाज आपकी अच्छी गेंदबाजी करेगा। 5 गेंदे गुजर चुकी है, सिर्फ सिंगल मैदान के ऊपर शिवन से क्रिकेट टीम, अब दबाव को महसूस करा जा सकता है। ये देखिए कॉन्फिडेंस बढ़ाते हुए सभी खिलाड़ी, 11 के 11 खिलाड़ी इन्वॉल्व है खानव क्रिकेट टीम के, क्योंकि 5 गेंदों में सिर्फ सिंगल कर जाए, लास्ट बॉल ऑफ द ओवर, बड़ा स्ट्रोक जरूर खेलना चाहते थे, एक रन तो आसानी के साथ आया है, ज्यादा लेने की कोशिश भी नहीं है, जस्ट 1 रन देयर। पहली ओवर की समाप्ति होती हुई, पहले ओवर की समाप्ति के बाद बिना किसी विकेट को शिवन से क्रिकेट टीम 2 रन। जो थे उनके थे, उनका भी स्वागत है मैदान के अंदर, हम लौटेंगे दोस्तों। पहली गेंद पर ही चौका लगा है, जरूर कॉन्फिडेंस नहीं बढ़ेगा, टॉपेज लगी थी जरूर, लेकिन वहां पर खिलाड़ियों को चकमा देते हुए ये पहला चौका अर्जित किया था शिवन से क्रिकेट टीम ने, टीम का टोटल स्कोर 6 रन। फुल टॉस गेंद, ऐसी गलती आप नहीं कर सकते, पैरों पर फुल टॉस थी, मिस जज किया इस गेंद को, वहां पर खिलाड़ी तैनात थे खानव क्रिकेट टीम के महेश पांडेल, गलती करते हुए गलती की कीमत चुकाई, लंबा छक्का।
तो बिल्कुल पहली गेंद के ऊपर चौका, दूसरी गेंद के ऊपर छक्का, तीसरी गेंद के ऊपर भी छक्का लगा है। जो रन रोके थे विजय भगत ने सिर्फ दो रन दिए थे, और जिस खिलाड़ी के ऊपर खानव क्रिकेट टीम ने भरोसा किया था योगेश पाटिल पर, उसने नैया डुबा दी। जैसे हम हमेशा कहते हैं दोस्तों, दिल ने जिसे चाहा था जान से भी ज्यादा, और वही रुलाते हमें सबसे ज्यादा। और जिस खिलाड़ी के ऊपर भरोसा किया था उसी खिलाड़ी ने पूरी तरीके से नैया डुबा दी। पहली तीन गेंदों के ऊपर खर्चे लगभग 16 रन, टीम का टोटल स्कोर है 18 रन बिना किसी विकेट को। यहां से पूरी तरीके से कॉन्फिडेंस में बल्लेबाज और बड़े स्ट्रोक खेलने की जरूर कोशिश करेंगे। इस मर्तबा आओ देखा ना, ताओ जोर से बल्ला आड़ा घुमाया था, लेकिन तीर की तरह सीधी गेंद निकलती विकेट कीपर के दस्तानों में। चार गेंदों की समाप्ति होती हुई दूसरे ओवर में टीम का टोटल स्कोर है 18 रन। यहां पर आपको कोशिश करनी होगी शरीर से दूर गेंदबाजी करो, वहां पर आपकी विकेट लेने की क्षमता आपकी दिखाई देगी। स्ट्रेट ड्राइव सचिन रमेश तेंदुलकर का सबसे पसंदीदा स्ट्रोक था, उसी स्ट्रोक को दिखाए, जोर से बल्ला जरूर घुमाया था, दो रन लेने से नहीं रोक सके वहां पर खिलाड़ी। दो रनों के मदद से टीम पहुंच चुकी है 20 रनों के ऊपर। यहां से 32 रन ओवर बनाने आने वाली 19 गेंदों के ऊपर आखिरी और अंतिम गेंद शेष होगी। दूसरा पावर प्ले मैदान के अंदर चलता हुआ हम देख सकते हो। वर्ल्ड टेनिस क्रिकेट जिनके माध्यम से प्रतियोगिता यूट्यूब के ऊपर लाइव है, टीम का टोटल स्कोर है 20 रन। थोड़ा सा ग्लास रिफ्लेक्शन हो रहा है, उस गाड़ी को वहां से हटाना है दोस्तों। आयोजकों से हम विनती करेंगे मुकाबला थोड़ा सा यहां पर रुका हुआ है किसी कारणवश देर से हुए दर्शकों के लिए, और जिन्होंने अभी अभी यूट्यूब के ऊपर लाइव देखना शुरू किया उनके लिए हम बताना चाहेंगे कि मुकाबला चल रहा है जय हनुमान पाली क्रिकेट टीम के ओर से। यह टूर्नामेंट है, पहले दौर का यह पहला मुकाबला है। एक तरफ पे गाउदेवी खानाव और उनके सामने श्रीधर 11 शिवन सही पहली बल्लेबाजी की थी, वहां पर खानाव क्रिकेट टीम ने 51 रन बनाए थे और 52 रनों का टारगेट है। और पहली 11 गेंदें दूसरे सत्र में गुजर चुकी है और टीम का टोटल स्कोर है 20 रन। अच्छी शुरुआत की थी विजय भगत ने, लेकिन उसके बाद योगेश पाटिल के ऊपर धाबा बोला था ये हमेशा से। आखिरी गेंद बची हुए योगेश पाटिल मैदान के अंदर हम देख सकते हैं, उनके सामने बल्लेबाजी करेंगे शायद शिवन सही क्रिकेट टीम का सबसे ताकतवर बल्लेबाज, डेंजरस बैट्समैन जिसे कहा जाते हैं समीर पालकर, जिन्होंने 2 छक्के 1 चौका देखा है अपने पारी में। समीर की बात करेंगे तो पहली गेंद डॉट, उसके बाद एक सिंगल लिया था और उसके बाद अपने मोमेंटम को पाकर अच्छी बल्लेबाजी करते हुए आखिरी गेंद शॉर्ट पिच गेंद थप्पड़ सा जड़ा था वहां पर खिलाड़ी तैनात है, सिंगल से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। यहां पर संयमी संतुलित शुरुआत यहां पर हम देख सकते हैं। पहली 2 ओवर का खेल गुजरता हुआ पावर प्ले फिनिश, पावर प्ले की समाप्ति के बाद शिवन सही क्रिकेट टीम 21 रन बिना किसी विकेट को। आने वाली गेंदें बची 18 और जीतने के लिए 31 रन, 31 रन्स टू विन। नए गेंदबाज मैदान के अंदर हम देख सकते हैं विजय भगत, यहां पर रन रोकने की जिम्मेदारी बढ़ चुकी है। धीरे धीरे मुकाबला गर्म होगा, मुकाबला किसी भी तरफ जा सकते हैं, 50-50 बैलेंस मुकाबला चलता है। आने वाले 18 गेंद है और जीतने के लिए 31 रनों की जरूरत है। समीर पालकर का खड़ा रहना बेहद जरूरी है, जहां पर एक मौका जरूर दिया था लेकिन वहां पर खिलाड़ी पहुंच नहीं सके, गेंद ने चकमा दिया खिलाड़ियों को। यहाँ पर अंपायर से गुजारिश होगी कि आपको सूचित करने, खानाव क्रिकेट टीम को बहुत समय ले रहे दोस्तों। ये आखिरी कॉल होगा दूसरे दौर का, पहले दौर का दूसरा मुकाबला जर्मन पाली और उनके सामने खेलने वाली अचानक उमरोली क्रिकेट टीम। दोनों क्रिकेट टीम के कप्तान टॉस के लिए आपको संपर्क करना है दोस्तों। ये आखिरी कॉल होगा इस ओवर के बाद, यहाँ पर टॉस किया जाएगा दोनों कप्तानों तक। यदि हमारी आवाज पहुंच रही है तो यकीनन यहाँ पर आपको आना है, नहीं तो आपके मुकाबले के ओवर कम होंगे, इस पर आपको गौर करना है। मैदान के अंदर हम लौट चलते हैं दोस्तों, 18 गेंदे और जीतने के लिए 31 रनों की जरूरत। कहां पर मुकाबला जाएगा, जहां पर हम योगेश पाटिल की बात करें 19 रन लुटा है उस ओवर में। बड़ा स्ट्रोक है, गेंद चार ये सीमा रेखा पार, एक और लंबा हिट
यहाँ पर एक जरूरी ऐलान होगा मनोजी शेल के आपके गाड़ी का थैंक यू डीजे मनोजी शेल के आपके गाड़ी का ग्लास रिफ्लेक्शन वहां पर मैदान के अंदर हो रहा है तो आपको वहां से आपके गाड़ी को हटाना है। ये प्यार की बिनती है आपसे। मैदान के अंदर हम लौटेंगे दोस्तों, पहली गेंद के ऊपर छक्का लगा और इस छक्के के मदद से टीम पहुंच चुकी है रफ्तार से 27 रन के ऊपर। अब मुकाबला एक तरफा शिवन से ही क्रिकेट टीम के पक्ष में झुक चुका है क्योंकि 17 गेंदें बची है और जीतने के लिए सिर्फ 25 की आवश्यकता। लेकिन क्रिकेट है, जब तक आखिरी गेंद फेंकी नहीं जाती कुछ कहा नहीं जा सकता। क्या पलटवार रखने की क्षमता रखते यहां पर गेंदबाज। ये अच्छी गेंद थी जिस विजय भगत ने पहले ओवर में इन खिलाड़ियों को जंजीर बांध कर रखा था अमित पालकर को, लेकिन योगेश पाटिल ने नैया डुबा दी थी। इस ओवर की विजय भगत की पहली गेंद के ऊपर छक्का लगाया था समीर ने और यह डॉट गेंद। 16 गेंदे 25 की दूरी, क्या मुकाबला चलता बा। चिंतामणि शेल के पाली क्रिकेट टीम के कप्तान यहां पर आ चुके हैं तो उमरोली क्रिकेट टीम के कप्तान टॉस के लिए आपको संपर्क करना है। गेंदबाज तैयार होगा विजय भगत इस ओवर की तीसरी गेंद। लेफ्ट आर्म राउंड द विकेट, बड़ा स्ट्रोक है। जी हां, इट इज अ बिग हिट, बिग वन फ्रॉम द बिग मैन समीर पालकर। एक और छक्का, थैंक यू सो मच डीजे। 15 गेंदे गुजर चुकी, आधा सफर यहां पर गेंदबाजी करते हुए खानव क्रिकेट टीम ने तय करा है। 33 रन बने मैदान के अंदर, जीतने के लिए 19 रनों की और आवश्यकता। अच्छी बल्लेबाजी समीर पालकर, अकेले ने लड़ाई लड़ी है। बड़ा स्ट्रोक, क्या एक ये मौका है। हवा में गेंद काफी देर तक ले रही थी, दो खिलाड़ी वहां पर पहुंचे भी थे लेकिन गेंद तक नहीं पहुंच सके। ये छोटी छोटी गलतियां है, आपको स्टार्ट लेना जरूरी है जब आप फील्डिंग करते हैं। यहां पर ये कैच यदि करते तो निश्चित तौर पर मुकाबले में मजा आ सकता था, क्योंकि हम हमेशा कहते हैं दोस्तों जिंदगी में धोखे और क्रिकेट में मौके आपको बार बार नहीं मिलते। जिंदगी आपको बार बार धोखे दे सकती लेकिन क्रिकेट आपको बार बार मौके नहीं देती। टीम का टोटल स्कोर है 35 रन, जीतने के लिए 17 रनों की आवश्यकता। इस ओवर की दो गेंदे अभी तक बची हुई, वाली 14 गेंदे और जीतने के लिए 17 रनों की जरूरत। गेंदबाज तैयार, पटकी भी गेंद जरूर की थी लेकिन ऑफ स्टिक के काफी ज्यादा बाहर से गेंद गुजरी। ये प्रेशर अब साफ नजर आता हुआ गेंदबाजों के ऊपर, शरीर से दूर रखना चाहते हैं, उनके पाले से उनके जोन से दूर रखना चाहते हैं गेंद को, लेकिन वहां पर समीर पालकर खड़े। यहां पर पहली वाइड गेंद आती हुई, टीम का टोटल स्कोर है 36, 36 रन। गेंदबाज तैयार होगा विजय भगत इस ओवर की पांचवी गेंद, जीतने के लिए 16 रनों की जरूरत है यहां से आने वाली 14 गेंदों के ऊपर। बड़ा स्ट्रोक आए, गेंद के नीचे खिलाड़ी पहुंच नहीं पाएंगे। ये पूरी तरीके से लेजी एटीट्यूड देखा जा सकता है। इस छोटी छोटी गलती आपको सुधार रही हूं कि हम हमेशा कहते हैं दोस्तों इंसान हमेशा पत्थरों से ठोकर खाता है पहाड़ों से नहीं। ये आपकी गलती है और क्रिकेट में गलतियों के लिए माफी नहीं है और इसकी कीमत आपको चुकानी होगी। ये कैच बन सकता था, मुश्किल जरूर था लेकिन नामुमकिन नहीं था। क्रिकेट में कुछ भी इम्पॉसिबल नहीं होता क्योंकि इम्पॉसिबल को यदि हम गौर से देखें क्रिकेट के नजरिए से तो वो खुद कहता है आई एम पॉसिबल। ये चौका आता हुआ, टीम का टोटल स्कोर 4-0, 40 रन। अरुण पालंडे इनके माध्यम से छक्के के लिए 200 रुपए का इनाम होगा। बल्लेबाज शिवन से टीम के बल्लेबाजों के लिए यकीनन क्या वो इनाम उन्हें मिलेगा। आखिरी गेंद इस ओवर की, यह गेंद थी डॉट, 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ। टीम का टोटल स्कोर है 4-0, 40 रन। जीतने के लिए 12 गेंदे, 12 की आवश्यकता। टॉस हो रहा है तो बिल्कुल कैमरामैन से भी हम गुजारिश करेंगे। ओवर टू वैभव होपी। थैंक यू मनोहर पाटील वाजे। अपन यानंतरचा बिग फाइट सामना पाहू शकाल दोन बलाढ्य संघामध्ये। एका बाजूला जयनमन पाली संघ तर एका बाजूला अचानक उमरोली संघ, या दोन्ही संघादरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल होत आहे। आदरणीय राजेश घरत यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल करायचा आहे। सामना 5 षटकांचा असेल, सामना जर बरोबर सुटला तर आपल्याला बॉल आउटचा सामना केलावा लागेल, हे देखील लक्षात घ्या आपण। आणि तर नाणेफेकीचा कॉल होता है राजेंद्र घरत यांच्या शुभ हस्ते। दोन्ही संघाचे संघनायक आमच्या सोबत जोडले गेलेत।
टेल्स इज द कॉल आणि या इट इज अ हेड. तर आपल्याला थांबायचं आहे, आपल्या प्रतिक्रिया आम्ही या ठिकाणी घेणार आहोत. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तो आपण नक्कीच उमरली संघानं. प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर समाधान आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण फिल्डिंग. येस, प्रथम आपण क्षेत्ररक्षण निर्णय घेतलाय. 5 षटकांचा सामना आहे. प्रथम आपण क्षेत्ररक्षण करत असताना पाली संघ नक्की धावांपर्यंत आपण रोखण्याचा प्रयत्न कराल आणि या आयोजनाबद्दल आपण काय म्हणाल? आयोजन खरोखरच चांगलं आहे आणि 50 धावपर्यंत रोखणं गरजेचं आहे कारण त्यांची बॅटिंग लाईन पेक्षा बॉलिंग लाईन खरोखर चांगली आहे. का 50 धावा या मैदानावर आपल्या पुरेशा ठरतील का? कारण की मैदान फलंदाजांसाठी अनुकूल आहे. खूप मोठे षटकार या ठिकाणी येताना आपण पाहिलेत. तर मैदानामध्ये सामना सुरू होत आहे. पाली संघ आपल्याला प्रथम फलंदाजी वाटायला आली आहे. तर फलंदाजी करत असताना प्रथम आपण कितपर्यंत धावांपर्यंत मजर मारू शकाल? 60-65 धावांचा टार्गेट ठेवू. हे डेफिनेटली जास्त वेळ घेत नाही आहे. लाईव्ह टेलिकास्ट सामना सुरू होत आहे. ओर टू कंटिन्यू मनोहर पाटील. तर शुक्रिया पर निश्चित तौर पर हम देख सकते हैं हमारे वांगने के निश्चित तौर पर हमारे अजीज दोस्त जो मेरे दिल के काफी करीब है राजेंद्र घरत साहब और इनका यहाँ पर स्वागत किया जा रहा है. शान और शोक से उनके आने से हमारे इस टूर्नामेंट की आन बान और शान और इज्जत और भी बढ़ चुकी है. तो राज भाई आपका तहे दिल से स्वागत है मैदान के अंदर. हम लौट चलेंगे दोस्तों. टीम का टोटल स्कोर है 40 रन. जीतने के लिए 11 गेंद और 12 की आवश्यकता. यदि मुकाबला टाई रहा तो मुकाबले का नतीजा टॉस जहां पर बॉल आउट के रूप में जाएगा इस पर आपको गौर करना है. 11 गेंदे 12 रनों की जरूरत. गेंदबाज तैयार कुणाल पाटिल. ये गेंद बड़ा स्ट्रोक आया. इस खिलाड़ी को रोकना बिल्कुल बस की बात नहीं है. खानव क्रिकेट टीम के गेंदबाजों की एक और बड़ा हिट समीर पालकर के बल्ले से. शुक्रिया डीजे. जीतने के लिए सिर्फ 6 रनों की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए और अकेले ने लड़ाई लड़ी है. व्यक्तिगत स्कोर समीर पालकर की यदि बात करेंगे तो व्यक्तिगत स्कोर के ऊपर खेल रहे 43 नॉट आउट. जोरदार ताली इस खिलाड़ी के लिए. जीतने के लिए 6 की आवश्यकता. बड़ा स्ट्रोक खेलना चाहते 49 नॉट आउट. जबरदस्त बल्लेबाजी समीर पालकर के माध्यम से. गेम इज ओवर फॉर गांव देवी खानाव. यकीनन शिवन से क्रिकेट टीम आप कहीं भी जाना नहीं है. इस मुकाबले के बाद आपका तुरंत ही मुकाबला होगा सारथी भूपी. इनके माध्यम से जो 49 रन बनाए थे समीर पालकर ने उनके लिए 100 रुपए का इनाम यहां पर आ चुका है. जबरदस्त बल्लेबाजी और इस मुकाबले का हीरो नो डाउट वन एंड ओनली नन